महाराष्ट्रामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा. अक्रॉस स्टेटचे सहसंपादक उदय नरे यांनी घेतल्या या बातमीचं वेध. साऱ्या देशात कोरोनाची सावट आहे, परंतु कोरोना आहे म्हणून सण उत्सव साजरे होणार नाही असे कसे होणार? भारतीय मुळातच उत्सवप्रिय, संस्कृती परंपरा जपणारा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस म्हणजे राष्ट्रीय उत्सव. कोरोनाच्या काळात राज्य सरकारने व केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आरोग्यविषयक सूचनांचे पालन करून देशात अनेक शाळा आणि महाविद्यालयांत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या निवासी शाळेत शिक्षकांनी नेहमीप्रमाणेच प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात भाग घेतला. शाळेच्या वसतिगृहात विद्यार्थी नसले तरी हॉस्टेलमधील अनेक विद्यार्थ्यांनी आभासी रूपात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला. शाळेतील वरिष्ठ विद्यार्थी, प्रिय शिक्षिका आणि गृहपाल श्रीमती रेणुका शेट्टी मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विज्ञान विषय प्रमुख व हॉस्टेलमधील गृहपाल म्हणून त्या निवृत्त होत आहेत. शिक्षण ही अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया, यामुळे मी जरी निवृत्त होत असले तरी शिक्षण कधीही थांबणार नाही व मी अध्ययन अध्यापन प्रक्रियेतून कधीही निवृत्त होणार नाही असे प्रतिपादन रेणुका शेट्टी मॅडम यांनी केले. भारतीय लोकांचा आत्मविश्वास व लढाऊ वृत्ती, यामुळेच कोरोनाच्या संकटावर आपण लवकरच मात करू असा आत्मविश्वास या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद राजन श्रीनिवासन यांनी उत्कृष्टपणे केले. अक्रॉस स्टेट मुंबई. हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.